परत एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आजच्या रेसिपी मध्ये आपण मस्त पैकी गरमागरम कुरकुरीत आणि लुसलुशीत अशी मूग डाळीची भजी बघणार आहे. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. सध्या आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि असं रिमझिम पावसामध्ये ना एका हातात मस्त कडक कडक चहा आणि दुसऱ्या हातामध्ये मस्त गरमागरम भजीची प्लेट, तर कसा वाटतो बेत? एकदम मस्त. तर चला अधिक वेळ वाया न घालवता मस्त पैकी मूग डाळीची भजी बनवू. मस्त कुरकुरीत आणि लुसलुशीत मूग डाळीची भजी बनवण्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये ना मूग डाळ घेतलेली आहे. ही मूग डाळ माझी घरातली घरगुती आहे. तुम्ही मार्केटमधून जरी आणली तरी पण चालेल. आता ही मूग डाळ आहे ना मी 2 ते 3 पाण्याने ना एकदम अशी मस्त स्वच्छ धुवून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला ही 2 तासासाठी भिजत ठेवायची आहे. तर डाळ धुतल्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि हिला आपल्याला आता 2 तासासाठी झाकून ठेवायचं आहे. 2 तास झाल्यानंतर आहे ना डाळ मस्तपैकी भिजते. तर ही बघा अशा पद्धतीमध्ये आपली डाळ इथं मस्त भिजली गेलेली आहे. ही डाळ घरगुती असल्यामुळे ना हिला अशी हिरवी साल आलेली आहे. पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे हिची साल आहे ना थोडीफार निघालेली आहे. तर परत आपल्याला ही डाळ ना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. जेवढी साल निघेल तेवढी मी काढून टाकली. पूर्ण साल नाही काढली तरी पण चालेल, कारण मूग डाळीची साल पण आहे ना पौष्टिक असते. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व डाळ टाकली. यामध्ये आपल्याला 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 7 ते 8 हिरवी मिरची आणि 1 चमचा जिरं घालायचं आहे. आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. वाटताना पाणी 1/2 कपच घाला, जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला. हे सर्व काय आपल्याला आहे ना एकदम रवाळ वाटून घ्यायचं आहे. खूप बारीक पण नाही करायचं आणि खूप जाड पण नाही ठेवायचं. थोडंसं रवाळ असलं की आपण हे काढून घेऊ. आता याला मी एका काचेच्या बाऊलमध्ये काढलं आहे. तर या प्रकारे मी वाटलेली डाळ तर बघू शकता. आता यामध्ये आपल्याला आहे ना 1/2 चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे. यामध्ये ओवा सोडा घालायची काही गरज नाही. वरतून मस्त हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1/2 चमचा हळद घातली. आता आपल्याला हे सर्व काय मिक्स करायचं आहे. यामध्ये पुन्हा आपल्याला फक्त 1/2 कप पाणी टाकायचं आहे. इथे मी मिक्सर भांड धुवून घेतलंय, तेच पाणी मी थोडंसं टाकलं. यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही, हे थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे आपल्याला. तर सर्व काय पीठ एकदम छान असं मस्त मिक्स करून घेतलंय. आपलं पीठ इथे तयार झालेलं आहे. आता आपण आहे ना कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापल्यानंतर आहे ना एक भजी आधी सोडून बघायची. भजी मस्त वरती फुलून आली की समजायचं तेल पण तापलं आहे आणि मस्तपैकी भजी पण छान होते. तर हे बघा आता आपण आहे ना सर्व भजी याचप्रमाणे मस्त तेलामध्ये सोडू. आणि मूग डाळीची भजी सोडताना आहे ना छोटी छोटी बारीक बारीकच सोडायची, जास्त मोठे मोठे नाही सोडायचे. एकदम मस्त असे बाहेरून क्रिस्पी कुरकुरीत होतात आणि आतून एकदम असे मस्त मऊ लुसलुशीत भजी होतात. तर अशी गरमागरम मूग डाळीची भजी आता इथे मी सर्व काही तेलामध्ये तळून घेणार आहे. मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आल्यानंतर आता आपल्याला ही भजी काढून घ्यायची आहे. एकदम छान अशी मस्त कुरकुरीत आणि लुसलुशीत भजी इथे मी प्लेटमध्ये काढून घेतली. याच प्रकारे सर्व भजी मी आता इथे करून घेणार आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. परत अशाच नवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.